ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. पाहुयात शहराची खबरबात. नगर शहरात नेमकं काय घडतंय? महापालिकेतील स्थायी समिती सभापती तसेच स्वीकृत नगरसेवक निवडीवरून नगरच्या शिवसेनेतील गटबाजी उफाळून आली आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता नगर शिवसेनेतील हे गटातटाचं राजकारण मिटावं यासाठी युवा सेनेचे शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला भाजप राष्ट्रवादीच्या राजकारणामुळे सत्तेपासून दूर राहावं लागलं हे स्पष्ट केलंय. तसेच शिवसेनेला महापालिकेत विरोधी पक्षनेते पद मिळालं नाही, मनपा स्थायी समितीचे सभापती पद सुद्धा शिवसेनेला मिळालं नाही असंही म्हटलंय. आमदार संग्राम जगताप यांनी पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांची भेट घेतली. यावेळी ऐतिहासिक अहमदनगर शहरातील पर्यटनास चालना मिळण्यासाठी निधी मिळावा या संदर्भात चर्चा करण्यात आली. दरम्यान शहरातील पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी आवश्यक तो निधी पुरवण्यासह योग्य त्या उपाययोजना देखील कराव्यात, यासाठी देखील आमदार जगताप यांनी विनंती केल्याचं समजतंय. तर यावेळी पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्यासह आमदार रोहित पवार, आमदार डॉ किरण लहामटे, आमदार अतुलजी बेंडके यांची उपस्थिती होती. कोरोनाग्रस्तांचा सहारा म्हणून ख्याती असलेल्या बूथ हॉस्पिटलच्या डागडुजीसाठी महापालिकेनं सुमारे 7 लाख रुपयांचा खर्च केल्याचं समजतंय. कलेक्टरांच्या तोंडी सूचनेनुसार हा खर्च केल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान कोरोनाचा शिरकाव शहरात झाल्यापासून आजपर्यंत बूथ हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार केले जातात, त्यामुळे या हॉस्पिटलच्या डागडुजीसाठी जवळपास 7 लाख रुपये खर्च केल्याचं सांगण्यात आलंय. नगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी 1 ऑक्टोबरपासून सुरू केलेल्या अहवाल बंद आंदोलनाला अखेर स्थगिती देण्यात आली. आरोग्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य होत नसल्याने अहवाल बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती. तर या मागण्या मान्य करत योग्य तो तोडगा काढण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ऑक्सिजनची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करताना व्यापाऱ्यांकडून ज्यादा किंमत आकारण्यात येऊ लागली आहे. यामुळे याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नगर शाखेने थेट जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे तक्रार केली आहे. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करताना लुटालूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. या बातमीसह शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.